ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे बुलढाण्याचे उमेदवार नरेंद्रजी खेडेकर आपल्या सोबत आहेत. सर, मला सांगा, आज तुळजाभवानीचे दर्शन घेतलं आणि कौली तुमच्या बाजूने आहे. पहा, मी आतापर्यंत निवडणुकीत होतो, त्यानंतरही निवडणूक संपन्न झाल्यानंतर रत्नागिरी, सिंधुदुर्ग असेल, मुंबई असेल, अशा अनेक ठिकाणी मी पक्षाच्या प्रचाराकरताही गेलो. आणि आता शेवटी 2-3 दिवस राहिल्यानंतर जे काही मतदारांनी केलं तो कौल जसंच्या तसाच उतरावा, कारण गावामध्ये जे आपल्या राज्यामध्ये अनेक चर्चा UM मशीन बाबतीत घडत असतात, म्हणून देवाला साकडं घालण्याकरता परवा संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन शिर्डीला आलो गुरुवारी. साईबाबांचं दर्शन घेतलं काल कोल्हापूरला, त्या ठिकाणी महालक्ष्मीचंही दर्शन घेतलं आणि आज सकाळी पंढरपूरचं दर्शन पिठोबाचं घेऊन आता तुळजाभवानीचं दर्शन घेतलं आणि देवाला एकच साकडं घातलं की जसं लोकांनी केलं तसंच तसं त्यामध्ये उतरू दे. बाकी दुसरं काही कशी राहिली नेमकी, शिवसेना विरुद्ध शिवसेना असंच पाहायला मिळालं चित्र? नाही, शिवसेना विरुद्ध शिवसेना तशी नाही आहे ती, कारण तांत्रिकदृष्ट्या जरी ती शिवसेना असली तरी त्यांना गद्दार असंच संबोधलं गेलं उभ्या महाराष्ट्रामध्ये, कारण ज्यांना सगळं काही मिळालं, विशेष करून माझ्या खासदारापुरतं बोलायचं झालं तर 3 वेळेस आमदार की देखिए उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बात वी गॉट एयर कूलर का चमत्कार. 3 वेळेस खासदार की, 1 वेळेस मंत्रीपद, एवढं सगळं झाल्यानंतर मिळवल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी बेमानी केली आणि ते पलीकडच्या गटामध्ये गेले. उलट पक्ष आम्हाला आतापर्यंत काहीही मिळालं नव्हतं, तरीसुद्धा आम्ही माननीय उद्धवजी ठाकरेसोबतच राहिलो आणि लढाई लढलो आणि 100% जिंकणारच या विश्वासानंच लढलो आणि आम्ही आता तुम्हाला परवाच्या निकालामध्ये दिसून येईल की जिंकणार. पातळीवरही आरोप प्रत्यारोप झाले? नाही, वैयक्तिक पातळीवर आमच्याकडं तसे काही आरोप प्रत्यारोप करण्यासारखं काही नव्हतंच. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. फक्त एकच होतं की त्यांनी मागच्या 15 वर्षाच्या खासदारकीमध्ये कुठल्याही प्रकारचा विकास केला नाही, जिल्हा जसाच्या तसाच त्या ठिकाणी अविकसित राहिला, म्हणून त्या बाबतीमध्येच आम्ही चर्चा केली लोकांशी आणि लोकांना ते पटलंही. गद्दार विरुद्ध गद्दार अशी ही लढत राहिली आणि लोकांनी जसा कौल दिला तसाच कौल निवडणुकीच्या निकालातून यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. संतोष जाधव, 2N मराठी, धाराशिव. ब्रॉट टू यू बाय वी गार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.